इयत्ता आठवी मार्गदर्शिका सराव संच पाहत आहोत आपण 2.5 घातांक या टॉपिक वरती आहे. पाहूयात पहिलं उदाहरण. काय करता त्यांनी एम चा 1/2 दिला म्हणजे वर्गमूळ असतं. एक एम चा 1/4, एम चा 1/4. बरं ठीक आहे, काय करू आता हे वाचत नाही मी गणित. जे सेम सेम टर्म असतील सारख्या सारख्या आहेत त्या कॅन्सल करायच्या. याच्यासोबत ही कॅन्सल होणार आहे, याच्यासोबत ही कॅन्सल होणार आहे. राहिलं काय आता एम चा 1/2 भागिले. आता पहा वर जाऊन काय होणार आहे तुम्हाला समजून सांगते. 1/m चा 1/16 याचं उत्तर काय होणार आहे. हा जर वरती गेला तर एम चा 1/16 उत्तर होणार आहे. मग इथे लिहूया आपण एम चा 1/16 घात. आता हा पुन्हा वरती गेला की पुन्हा अधिक होणार आहे. एम चा 1/2 अधिक 1/16 ठीक आहे. मग आता आपण काय करू 1/2 अधिक 1/16 ची बेरीज करून घेऊ. 16 लसा वेळेला इथे 8 ने गुणावं लागेल. 8 × 8 = 9 उत्तर येणार आहे 9/16 म्हणजे एम चा किती घात येणार आहे. एम चा 9/16 हे उत्तर येणार आहे. पहिलं ऑप्शन आहे. पुढचं गणित पाहूया. आता इथे काय होतंय कट होत नाहीत लगेच. आता इथे 5 चा वजा 3 घात आहे, 5 चा अधिक 3 घात आहे. घाताकाची बेरीज केली काय होणार आहे 3 + 3 म्हणजे इथे अंश छान येणार आहे 5 चा 0 घात. खाली पहा इथे 5 चा 4 घात आहे, 5 चा 2 घात आहे. 25 म्हणजे कोण असतो, 25 म्हणजे 5 चा 2 घात असतो. या 5 च्या 2 घातासोबत हा 5 चा 2 घात कॅन्सल होणार आहे. राहिलं कोण इथं फक्त 5 चा 4 घात. कोणत्याही संख्येचा जर घात 0 असेल तर उत्तर काय असतं 1 असतं. कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे उत्तर 1 असतं. 5 चा 4 घात कोण असतो 25 625. पहिलं ऑप्शन आहे. पुढचं गणित पाहूया. -4 चा 6 घात आहे. आता -1 चा 6 घात आहे. मी तुम्हाला सांगितलं समसंख्या जर घातांक झाले असेल तर उत्तर त्याचं अधिक येतं. ही टर्म जाऊन इथं +1 उरणार आहे. ह्या टर्मचा विचार नाही करणार, +1 निघूनला काही फरक नाही पडत. -4 चा 6 गुणिले आता हा पहा कोण आहे 1/4 चा. हा 1 ला पण 2 येणार, 16 ला पण 2 येणार. पण 16 कोण आहे 4 चा वर्ग. मग 4 चा वर्ग आणि 2 कोण होणार आहे 4 चा 4 घात उरणार आहे. आता यांना काय करू आपण असं वजा 4 चा 6 आणि 4 चा 4 घात असे लिहूयात. काही वेळांचं पहा -4 चा 2 घात उत्तर येईल. 6 × 4 गेले, उत्तर आलं 16. समसंख्या घातांक स्थानी आहे, उत्तर अधिक होणार. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 243 × 1/5 / 32 × 1/5. आता पाहिजे मध्ये आहे चिन्ह भागिले. भागिले असेल तर काय होणार आहे हा x5 कॅन्सल करून दाखवू तुम्हाला. पहिले 243 चा असं उदाहरण आहे. भागाकार म्हणजे फक्त मी आपण अंश छेदामध्ये लिहिलं. आता x5 कॅन्सल होणार आहे. 1/5 × 5 कॅन्सल. राहिला काय 243 ची 32. आता 32 हा 2 चा 5 घात आहे हे मला माहिती आहे. 243 हा 3 चा 5 घात आहे. जर माहिती नसेल तर काय करायचं सरळ त्यांचे फॅक्टर्स पाडायचे. 3 × 8 = 24 3 × 1 = 27 9 × 3 = 1 किती 3 आणि मग इथे येणार आहे 3 × 3 = 9 आणि इथे येणार आहे 1 1 2 3 4 5 म्हणजे हा झाला 3 चा 5 घात. सेम असंच करायचं 2 चा 5 घात येतो. मग काय करूत आपण 3/2 चा 5 घात असा ऑप्शन आहे का आहे. तर दुसरं पुढचं उदाहरण पहा. आता असा ज्यावेळेस असतो ब्रॅकेटच्या बाहेर कोणी असेल त्याचा गुणाकार असतो. घातांकाचा काय करायचा आपल्याला गुणाकार करायचा. 3/4 × 8/9 4 × 4 = 8 3 × 3 = 3 × 9 2/3 राहते. कोणाचा 2/3 राहतो 1/2 चा 2/3 म्हणजे याचा अर्थ काय होतो 1/2 चा वर्ग आणि 3 मूळ. असं तर उत्तर नाहीये. मग आपण काय करू इथे पहा इथे 3 मूळ दिसतंय. जर मी 1/2 हा आतमध्ये लिहिला आणि 3 मूळ लिहिलं तर तो वर्ग उरतो.
मापन करू याचा वर्ग असा आहे याचा जर वर्ग करून घेतला तर काय होते आपलं 3 1/4 जो हा वर्ग करून घेतला मी पहिला ऑप्शन येतो उत्तर पुढचा प्रश्न काय गेला त्यांनी पहा 10 च्या दुप्पटी मध्ये राहायचे आपल्याला किती शून्य आहेत 50000 आहे 50 ला किती शून्य मोजायचे 1 2 3 4 एकंदरीत आहे त्या पाच संख्या म्हणजे 5 गुणिले नंतर किती संख्या उरल्या 4 उरल्या म्हणजे 10 चौथा घात पहिला ऑप्शन येणार आहे आता पुढचा पहा बऱ्याच वेळा असं चिन्ह दिसलं की मुलं घाबरतात तर घाबरायचं नाही काय करू आपण ए आणि ए यांचा गुणाकार यांचा काय उत्तर येणार आहे ए चा वर्गमुळात चौथा घात गुणिले बी चा चौथा घात भागिले ए गुणिले बी आता ह्याचं वर्गमूळ काढलं तर चौथ्या घाताचं वर्गमूळ काढलं काय येतं ए चा वर्ग गुणिले बी चा वर्ग भागिले ए गुणिले बी हे काय असतं ए गुणिले बी दोन असतो मग एकदा कॅन्सल उरणार कोण फक्त इथे ए गुणिले बी असं ऑप्शन नाही इथे ए बी पण चालेल याचा अर्थ काय असतो ए बी पुढचा प्रश्न पाहूया 2 / 4 × 40 कंसामध्ये त्याचा तिसरा घात आहे 96 × 10² आहे तर काय करू आपण 24 × 96 दिसतंय मला इथे माझं उत्तर काय आहे 960 इथे पॉइंट आहे त्याचं उरणार आहे 96 उरणार आहे या दोघांचा गुणाकार काय होणार आहे 96 उरणार आहे पॉइंट शिफ्ट केला आपण याचा काय आहे पूर्ण कंसाचा तिसरा घात आहे भागिले काय आहे 96 × 10² आहे ठीक आहे मग आता इथे एक घात असतो 96 एक घात आहे इथे 96 तीन घात आहे मग तीन घातातून जर एक घात गेला तर उरतो कोण 96² उरतो हा जातो आणि इथे 96² उरतो इथे आहे 10² दसाचा तसा यांना काय करू आपण एका ब्रॅकेट मध्ये घेऊयात एक पॉइंट शिफ्ट होणार 9.6² असं उत्तर येणार तिसरा ऑप्शन पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे फक्त व्यवस्थित वाचायचा एका मुलीच्या आईने रांगोळी काढताना एका ओळीत जेवढे ठिपके काढले तेवढ्याच ओळी काढून सर्व ठिपके जोडले आणि चौरस तयार केले प्रत्येक चौरसात एक पंक्ती ठेवली तर आईने किती पंक्त्या वापरल्या इथं काहीच करायचं नाही आपल्याला फक्त शोधायचं आहे वर्ग नंबर वर्ग संख्या शोधायची आहे तिने जर असं केलं असेल 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 कोणताही तिने अंक घेतला असेल तो पुन्हा तेवढाच त्यांना लिहिला असणार आहे आणि ते जोडलेत म्हणजे इथे काय पाहिजे आपला वर्ग संख्या ज्या असेल ते आपलं उत्तर असणार आहे पाहिजे वर्ग संख्या एकच दिली त्यांनी 2.5 उरलेले प्रश्न आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया तर आमच्या सोबत राहा पुन्हा सांगतो एकदा सबस्क्राईब करा